आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय म्हणतेस गिरीजा, आम्ही सगळे मार्गी लागू आणि आता सगळं व्यवस्थित सुरू आहे ना. तिथल्या लवकरच डॉक्टर होईल, गौरव पोलीस ऑफिसर होईल. आणि माझा बिझनेसही छान सुरू आहे. आता काय हवंय अजून? हे बघ, तू लग्न करायचं म्हणजे करायचंच. हो हो ताई, मला पण ना अजून एक जीजू हवाय. बाय, नाही नको बोलू. ठीक आहे ठीक आहे, पण त्याआधी मला स्थळ आवडू तरी द्या. कुठलं स्थळ शोधलंय माझ्यासाठी? गिरीजा, विक्रांतबद्दल तुझं मत काय? म्हणजे आम्हा सगळ्यांना विक्रांत पसंत आहे. काय बोलतोय, कळतंय का तुला? असं काय करते, विक्रांत चांगला मुलगा आहे आणि त्याला तुझ्याशीच लग्न करायचंय. दादा, तो फक्त माझा बेस्ट फ्रेंड. बेस्ट फ्रेंड नवरा होऊ शकत नाही का ग? आणि नवरा बायको हे चांगले बेस्ट फ्रेंडच असतात. विक्रांतशी लग्न झालं ना तर तुझ्या आयुष्याचं सोनं होईल बघ. हो ताई, तर कुणाचं लग्न करण्यापेक्षा मग विक्रांत काय वाईट आहे? तुम्ही मित्र आहात एकमेकांचे, एकमेकांना समजून घेता, चांगलं ओळखता, अजून काय हवं? आणि दुसऱ्या कोणाशी लग्न करण्यापेक्षा तू विक्रांतशीच लग्न करावं असं सगळ्यांना वाटत. हो ताई, विक्रांत आणि तू हॅशटॅग परफेक्ट कपल. बाय, त्याचं तुझ्याबद्दलचं प्रेम त्याच्या डोळ्यात दिसत गो. एकदा तरी त्याचा विचार करून बघ. नाही अग, हे बघ, लगेच नाही नको ना बोलू. हवं तर नंतर विचार करून सांग. ताई, विक्रांतजी तुझा प्लीज तुझा लाईफ पार्टनर म्हणून विचार कर ना ग, प्लीज. बघ गिरीजा, आपल्या हातात अजून वेळ आहे. एकदा का वेळ निघून गेली ना तर काहीच शक्य होणार नाही. बर, आता तुम्ही सगळे एवढा फोर्स करताय म्हणून मी विचार करेन. मी फ्रेश होऊन येईन. हॅलो काका, बोला. काय रे प्रसादा, काय ठरलं मग तुमचा? कशाबद्दल विचारते काका? अरे कशाबद्दल म्हणजे काय, गिरीजाच्या लग्नाबद्दल विचारते ना मी. हो काका, आमचंही लग्न लावून द्यायचं ठरतंय, पण ही तयार व्हायला हवी ना. या बघ प्रसाद, ते कसा तयार करायचा ना आता मी बघतोय. तू एक काम कर, तू ताबडतोब भाई माझ्या घराकडे निघा, नाही शिरला का ना. बरं ठीक आहे ठीक आहे, येतो. हा ठीक आहे, चल ठेवतोय. काय करू, गॅरीला डायरेक्ट फोनच करते. नको नको, डायरेक्ट फोन केलेला बरा नाही दिसणार. त्यात त्याच्या त्या चिटल्या फिटल्या बहिणीने फोन जर उचलला तर सगळाच गोळ होऊन बसेल. आधी एक मेसेज कर. हा, हे बेस्ट आहे. पण मेसेज दुसरा कोणी वाचला तर? नको, फोनच लावून बघते. यार काय करू मी, त्याने अळूवड्या खाल्ल्या असतील का? आवडले असतील का त्याला? आवडले असतील तर स्वतः एक फोन करायचा ना. शिवा, याला ना काहीच कळत नाही.
जाऊ दे, मीच फोन करून बघते. गौरवच फोन रिसीव करू दे रे देवा प्लीज. अरे वा मॅडम, मी स्वतःहून फोन केला. हॅलो, कोणाला फोन लागलाय? इन्स्पेक्टर गौरव मयेकर बोलतोय, बोला. हो का? मग साहेबांना वेळ आहे का बोलायला? तसा वेळ नाहीये, पण हा वेळ काढू शकतो ना. बोला ना मॅडम, काय काम होत? मी काय बोलू, तू बोल. मी? अहो मी काय बोलणार, फोन तर तुम्ही केला ना. बोला. हो का? ठीक आहे, ठेवते मग मी फोन. नाही बोलूयात ना आपण. काय करते? काय करतोय? मी काही नाही, मी असंच टाइमपास करत बसलेलो. तू अभ्यास करत असशील ना? हा, म्हणजे सहज आपलं पुस्तक चाळत बसलो. अच्छा, हा आळूवडी बद्दल काहीच का बोलत नाहीये? आवडले नसतील का याला? मग झालं जेवण? नाही, दादा आला की बसू आम्ही सगळे. तुमची झालीच असतील ना जेवण? हो, हे काय आताच जेवण करून आलो. अच्छा, काय काय जेवलत मग? काय काय का? अगं मस्त होत आता जेवण. भाकरी होती, आमटी होती. आमटी तर वहिनीने काय सॉलिड केली होती माहितीये. तू टेस्ट केली असत ना, तुला पण आवडली असत. चिटल्याने तर आमटी अशी एकदम भरपूर खाल्ली. आजच्या जेवणात सगळ्यात भारी गोष्ट काय होती सांगू तुला? काय? आळूवडी. तू स्वतःच्या हाताने प्रेमाने बनवून आणली होतीस असं कळलं मला. बर, पण तू सगळ्यांना दिलेस ना की स्वतः एकट्यानेच पहा केल्यास? हो का? अगं माझ्या घरात आळूवडी फक्त मला आवडते, ताईने सांगितलं, तुला माहितीये मला. बरोबर, ठेवते मी फोन. दादा आला वाटत, आई हाक मारते. बाय. अग तिथल्या लवकरच डॉक्टर होईल, गौरव पोलीस ऑफिसर होईल आणि माझा बिझनेसही छान सुरू आहे. आता काय हवंय अजून? हे बघ, तू लग्न करायचं म्हणजे करायचं. हो ताई, मला पण ना अजून एक जीजू हवाय. कुठलं स्थळ शोधलंय माझ्यासाठी? विक्रांतबद्दल तुझं मत काय? म्हणजे आम्हा सगळ्यांना विक्रांत पसंत आहे. दादा तो फक्त माझा बेस्ट फ्रेंड. आणि नवरा बायको हे चांगले बेस्ट फ्रेंडच असतात. विक्रांतशी लग्न झालं ना तर तुझ्या आयुष्याचं सोनं होईल बघ. आणि दुसऱ्या कोणाशी लग्न करण्यापेक्षा तू विक्रांतशीच लग्न करावं असं सगळ्यांना वाटत. विक्रांत आणि तू हॅशटॅग परफेक्ट कपल. नाही गिरीजा, तू असं नाही करू शकत. आता लग्नापेक्षा घरच्यांना तुझी जास्त गरज आहे. ते तुझ्या प्रेमापोटी लग्नासाठी मागे लागले. पण नाही,
तू तुझी जबाबदारी झटकून चालणार नाही. आता घरच्यांनी अजून ठोस पावलं उचलायच्या आधी मला स्पष्ट नकार द्यायला हवा. हो, मला हे थांबावंच लागेल. कधीच तुमच्याकडे काही मागितलं नाही, पण आज मला गिरीजाची काळजी वाटते म्हणून मागतोय. तिला विक्रांतशी लग्न करण्याची बुद्धी द्या. मला माहितीये तुम्हालाही हेच वाटतंय, हो ना? मग प्लीज तुम्ही तिला समजवा ना बाबा. तिला असं वाटतंय की आम्ही आमची जबाबदारी पेलू शकत नाही. असं नाहीये बाबा, आम्ही नक्की प्रयत्न करू, स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभं राहू, पण गिरीजाचं लग्न होणं गरजेचं आहे. त्यांसारखा मुलगा शोधूनही सापडणार नाही, पण तिला ते कळत नाही बाबा. विक्रांतच गिरीजासाठी योग्य मुलगा आहे. काही करा, पण तिला समजू प्लीज बाबा. दादा, तू बाबांशी बोलतो हे बघून बरं वाटलं. याआधी मी कधीच तुला असं हात जोडून बाबांशी बोलताना बघितलं नव्हतं, पण आज तू माझ्यासाठी त्यांच्याशी बोलतो हे बघून खरंच बरं वाटलं. माझी अवस्था कळतच नाहीये. कळतय, अरे सगळं कळतय मला, पण त्यावर माझं लग्न करून देणं हा पर्याय नाही येणार. प्लीज माझं ऐका आणि माझी काळजी करणं सोडा आणि स्वतःच्या पायावर उभं राहायला घ्या. अरे आत्ता कुठे तुझा बिझनेस सुरू झाला? मला माझ्या भावाला हॉटेलचा मालक होताना बघायचं, आपल्या सुचित्राला डॉक्टर होताना, गौरवला पोलीस ऑफिसर होताना. हे बघ सगळं होईल, आधी तुझं लग्न होणं गरजेचं आहे. काय रे दादा, एवढं कंटाळलात का मला? तुम्ही घरातून निघून जावं म्हणून माझ्या मागे लागला. नाहीये हे गिरीजा, हे बघ मला माझी जबाबदारी पूर्ण करू. अरे मग मी पण तर तेच म्हणतेय ना, मला माझी जबाबदारी पूर्ण करू दे, त्यानंतर मी नाही म्हणणार नाही. हा, पण तोपर्यंत मी लग्न करणार नाही. आणि प्लीज माझ्या लग्नाचा विषय आता इथेच थांबवा तुम्ही, ओके? काय हो तुम्ही? गिरीजासाठी जे काही स्थळ बघितलंय ते स्थळ आता गिरीजापर्यंत पोहोचवायचं कसं? मी पण तोच विचार करते रजनी. मी त्या बैलाच्या डोक्यात ना हो किडो घुसवलंय गो, येताय म्हणालो माका, मग अजून इलो कसो नाय? हल्ली कसाय ना, तो सतत गिरीजा गिरीजा करून तिच्या पाठी फिरत असतो. तुमचं ऐकेल असं वाटत नाही मला. नाही रजनी, आता असा काहीतरी करू भया ना की त्याका माझा ऐकाचाच लागा चिरला ना. तू करा फोन आणि विचार ना त्याला, का नाही आलास रे बाबा. अरे बाबा, हॅलो काका, बोला ना. काय रे प्रसादा, तुका मी बोलवलेलं आहे ना घराकडे, इलच कसं नाही तू?
हो हो काका हे काय मी निघतच होतो आता आता नको निघा आता फोन केलाय ना मी तुका मग फोनवरच बोलाया काय महत्वाची कामं असली ना तरी तुम्ही टाळाटाळ करत असते तो माका राग येतो अरे काय रे तुका मी विचारलंय ना गिरिजाच्या लग्नाबद्दल काय विचार केलास त्याचा काय झाला हो काका तेच सांगायचं होतं तुम्हाला आमचं गिरिजाचं लग्न लावून द्यायचं ठरलंय पण ती कशी आहे तुम्हाला माहिती आहे ना ओ ती काय आमचं ऐकतच नाही कमला अरे तू सख्खो मोठो भावना देतो तर तुझा काय कर्तव्य नाही काय जबाबदारी नाही तुझी तू ते का तयार कर ना लग्न फिरला का ना हो काका मी प्रयत्न करतोच आहे पण गिरिजा तयार व्हायला हवी ना बरं जाऊ दे मी गिरिजासाठी एक उत्तम स्थळ शोधलेला अरे म्हणजे काय पार्टी पैसेवाली पोरगो इंजिनियर आणि विशेष म्हणजे लग्न झाल्या झाल्या फॉरेनला सेटल होत ठरवलेला त्याने बघा सांग असा स्थळ गिरिजासाठी शोधून तरी सापडणार का नाही नाही हो ना मग एक काम कर त्या गिरिजाक तयार कर म्हणजे बघण्याच्या कार्यक्रमासाठी त्या मुलाक घेऊन मी तुमच्याकडे येतोय हो हो काका हो पण काका पण आणि परंतु कशाक मध्ये घुसवतास एक मिनिट मी ना त्याचो तुका फोटो पाठवतोय फोटो बघ आणि मग सांग काय था थांबा एक मिनिट इलो काय रे फोटो हो बघतो बघतो आलाय 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 काका आलाय बघ तसो राजबिंड पोरगो आतो हो फोटो त्या गिरिजाक दाखव मी तुका सांगतो हो फोटो बघितल्यानंतर गिरिजा नकार देऊकच शकणार नाही आणि हो अजून एक काम कर बाबा ह्या स्थळ मी सुचवलंय असा गिरिजाक सांगा नको पुऱ्या जन्मात त्या लग्नात तयार होता नाही जिर लगा ना आम्ही इकडे गिरिजाचं लग्न विक्रांतशी लावायचा विचार करतोय हे काकांना सांगू का काय ना काकांनाही कळायला हवं की विक्रांतचं गिरिजावर किती प्रेम आहे जर रेशमाचं त्याच्याशी लग्न झालं तर तशी ही रेशमा सुखी राहणार नाही नाही नको आधी गिरिजा काय म्हणते ते बघायला हवं गिरिजा हो म्हणालीस तर ही श्रीमंत पार्टी आहेच रेशमाशी लग्न करायला हा हेच बरोबर हॅलो हॅलो प्रसाद अरे फोन ठेवलंच की काय नाही का नाही बोला ना बोला ते फोटोच बघत होतो ना मी मी काय बोललंय तर कळलं की नाही तुका आता हो काका मी सगळ्यांना फोटो दाखवतो आणि बोलून घेतो आणि बघतो गिरिजा काय बोलते ते ठीक आहे तसाच कर ठेव मी फोन हो चालेल काय म्हणाला आता आपला काम झालाच म्हणा समाज फिरला का ना काय मग प्रसादा काय ठरवलात काय स्थळाबद्दल आवडलं ना स्थळ नाही आवडणारच एवढी मेहनत केली आहे ना त्याने असं स्थळ शोधायला ते खरं सांगा बहिणी रवळ नाताची शपथ घेऊन सांगतो असा स्थळ आहे ना तुमका शोधून सापडायचं नाही शिरला का ना बहिणी काय झाला चेहरो कित्याक पाडला गिरिजा नकार दिला काय भैया खरंच तिने नकार दिला की काय तिला नकार द्यायला काय असत स्थळ शोधण्यासाठी यांनी चपला झिजवल्या यांना काय वाटत होत तिचं भलं व्हावं तिचं लग्न व्हावं ती आपल्या घरी जावी नाही एका क्षणात त्या मेलीने यांच्या मेहनतीवर पाणी फुटलं ठीक आहे गो काय नाही हो मला वाटलोच ही सहजासहजी अशी लग्नाला तयार व्हायची नाही तुझं लगेच रक्त कसा काय गो तापता रजनी शांत हो ना जरा ठीक आहे तुमका मुलगो पसंत नाही का जगात काय एकच पोरगो पडलो हा आपण लगेच दुसरं शोधू शिरला का ना काका नकार नाही दिलाय मग ते आमचं थोडं ठीक आहे ठीक आहे गो ठीक आहे तुमका स्थळ पसंत नाही का
अरे ह्याच्यापेक्षा चांगली 100 स्थळा शोधून आणीन, खमकोय मी शिरला का ना काका। ते गिरीजासाठी तुम्ही स्थळ शोधू नका, काय ग बहिणी तुमच्या मनात दुसरा कोणी मुलगा आहे का? अगो त्यांच्याने जर पोरगो बघलो असलो ना तर तो चांगलंच असतो काय रे। घ्या घ्या, तुम्ही ना नेहमी त्यांचीच बाजू घ्या। हा बहिणी आता सांगतेस का कोण मुलगा बघितलाय तो? काकी गिरीजाच लग्न आम्ही विक्रांतशी लावून द्यायचं ठरवलंय। काय हो ऐकत का, आपल्या जावयाचं लग्न गिरीजाशी? मला वेड लागलंय हा वहिनी, खरंच वेड लागलंय। अरे काय चाललंय, काय काकी एवढं आडाओढ करताय, काय झालं? गप ग, नाटक करून दाखवू नकोस, चांगला डाव साधलायस हा व्यवस्थित।